नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. सीवूड्स येथील अंबिका हाईट या इमारतीला आग लागल्याची घटना घडली. सेक्टर 25 येथे ही इमारत आहे. सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ वीज पुरवठा खंडित केल्याने मोठी दुर्घटना टळली. परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने घरात मोठे नुकसान झाले. घरातून आगीच्या ज्वाळ्या मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसत होत्या. अखेर अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आले. अंबिका हाईटच्या 12व्या मजल्यावरील 1203 क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये ही आग लागली. आगीची घटना घडलेल्या फ्लॅटमध्ये एक डॉक्टर महिला राहत असून आग लागण्याच्या काही वेळापूर्वीच कामानिमित्त ही डॉक्टर महिला घराबाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. परंतु या दुर्घटनेत घराचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अग्निशमन विभागाकडून अद्याप या घटनेचे ठोस कारण समोर आलेले नाही. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती, दुर्गा वाहिनीच्या वतीने गीता जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी 107 जणांनी रक्तदान केले. सार्वजनिक रक्तदाता राजाभाऊ कोठारी यांनी कर्जत खालापूर तालुक्यात आयोजित केलेले हे 486वे रक्तदान शिबिर ठरले. कर्जत शहरातील श्री कपालेश्वर देवस्थानच्या सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन रायगड जिल्ह्याचे विश्व हिंदू परिषदेचे विभाग प्रमुख प्रसन्न खेडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष राजेश भगत, नगराध्यक्ष अशोक ओसवाल, उपसरपंच ॲडव्होकेट योगेश देशमुख, नगरसेवक संकेत भासे, विश्व हिंदू परिषद सहसंयोजक संजय उलवेकर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. उरण शहर हद्दीतील उरण मोरा रोडवरील भोवरा तलाव समोरील विजेची डीपी उघडी असून कित्येक दिवस डीपी उघडी असल्याने जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. या ठिकाणी वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष होत असल्यामुळे पुढील काळात मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. त्याचप्रमाणे उरण शहरात ठिकठिकाणी विजेच्या डीपी उघड्या दिसत आहेत. वीज मंडळ अधिकारी यांनी लक्ष देऊन डीपी लवकरात लवकर झाकण बंद कराव्यात अशी मागणी जनतेतून होत आहे. माथेरानमध्ये दिवाळीची सुट्टी साजरी करण्यासाठी हजारोंच्या संख्येने पर्यटक येत आहेत. त्यामुळे हे निसर्गरम्य ठिकाण गजबजले असून दस्तुरी येथील वाहनतळ गाड्यांनी फुले झाले आहे. गारेगार थंडी अनुभवण्यासाठी हिवाळ्यात हजारो पर्यटक माथेरानमध्ये येत असतात. सध्या मुलांना दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने नागरिकांकडून माथेरान पर्यटनस्थळाला पसंती दिली जात आहे. विशेष म्हणजे इतर राज्यातील पर्यटकही येथे येत आहेत. माथेरानमध्ये पर्यटकांची गर्दी झाल्याने सर्वत्र जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पर्यटक हातरिक्षा घोड्यावर सैर करत विविध पॉईंट्स फिरून आल्यावर संध्याकाळी बाजारपेठेत चिक्की, चपला तसेच इतर साहित्य घेण्यात मग्न झालेले दिसून येत आहेत. तर खाद्यगृहे तसेच चायनीज रेस्टॉरंटकडे खवय्यांची पावले वळतात. मोठ्या प्रमाणात पर्यटक आल्याने व्यावसायिकांच्या उत्पन्नात भर पडत आहे. नवी मुंबईतील कोपरखेरणे भागात असलेल्या एका उद्यानातील झाडाला दोरी बांधून एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पहाटे प्रभात फेरीसाठी येणाऱ्या एका व्यक्तीच्या नजरेस लटकता मृतदेह पडला आणि त्यांनी याबाबत पोलिसांना कळवले होते. पवनकुमार असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. कोपरखेरणे सेक्टर 23 येथे शांतीदूत महावीर उद्यान आहे. पावसाळा वगळता रोज या उद्यानात शेकडो लोक प्रभात फेरी आणि उद्यानातील ओपन जिमचा वापर करत व्यायामासाठी येतात. दरम्यान काही जण नेहमीप्रमाणे पहाटे उद्यानात आले. याच ठिकाणी एका झाडाला एक व्यक्ती गळफास घेतलेल्या अवस्थेत असल्याचे नजरेस पडले. त्यांनी तात्काळ याबाबत पोलिसांना माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह खाली काढला. मृतदेहाजवळ आढळून आलेल्या कागदपत्रांवरून त्याचे नाव पवनकुमार असल्याचे समजले. तो कोपरखेरणे सेक्टर 19 येथे राहणारा असून तुर्तास आत्महत्या अशा घटनेची नोंद करण्यात आली आहे. जीवन सुखदायी, संपन्नदायी, समृद्धीने परिपूर्ण बनण्यासाठी उत्तर भारतीय समाजाच्या वतीने पाताळगंगा नदीच्या ठिकाणी छठ पूजा आयोजित करण्यात आली. यावेळी पाताळगंगेचा संपूर्ण परिसर उत्तर भारतीयांमुळे गजबजून गेल्याचे दृश्य पाहावयास मिळाले. कुटुंबासमवेत छठ पूजा करण्यासाठी गर्दी असल्यामुळे या ठिकाणी यात्रेसारखे प्रचंड स्वरूप निर्माण झाले होते. उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर छठ पूजा आयोजित केली जाते. परंतु ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे त्या गंगेच्या किनारी पूजेला जास्त महत्त्व असल्याने उत्तर भारतीय धार्मिक ठिकाणाच्या नदीकिनारी जाऊन पूजा करण्यात आली.
नदी तीरावर छठ पूजेसाठी महिलांनी ऊसाचे चौरंग मानून पूजा करून नदीपात्रात दिवे सोडण्यात आले. त्याचबरोबर प्रसाद म्हणजेच पूजेसाठी आणलेली फळे एकमेकांना म्हणून देण्यात आली. छठ पूजेनिमित्त सूर्याला अर्घ्य जल दिल्याने परिवाराला सुख समाधान प्राप्त होते असे मत यावेळी भाविकांनी व्यक्त केले. नवी मुंबई शहर हे झपाट्याने विकासाच्या मार्गाने जात आहे, परंतु नवी मुंबईतील गावठाणांचा विकास व्हावा याकरिता बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे या तत्पर कार्यशील असतात. याच अनुषंगाने मंदाताई म्हात्रे यांच्या विकास निधीमधून मासळी मार्केटचे तब्बल 77 लाख निधी खर्च करून पुनर्निर्माण होणार आहे. सारसोळे गावातील स्थानिक मच्छीमार बांधव आणि नागरिकांसाठी मच्छी मार्केट उभारण्यात येणार असून त्याचा भूमिपूजन सोहळा 25 नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. सारसोळे गावातील मच्छी मार्केट हे धोकादायक स्थितीत असून कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये म्हणून सारसोळे येथील स्थानिक ग्रामस्थांनी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या कार्यालयात येऊन मासळी मार्केट जीर्ण आणि धोकादायक स्थितीत आहे, सदरचे मच्छी मार्केट आपल्या आमदार निधीमधून बांधून देण्यात यावे अशी विनंती केली होती. त्या अनुषंगाने आमदार विकास निधीमधून तब्बल 77 लाख रुपये निधी मंजूर करून सर्व सुविधायुक्त मच्छी मार्केटची वास्तू उभारण्यात येणार आहे. उरण तालुक्यातील जसखार गाव अध्यक्षपदी अक्षय प्रभाकर घरत यांची नियुक्तीच निवड करण्यात आली. नियुक्तीचे पत्र उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर यांनी सुपूर्द करून अक्षय घरत यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच आमदार महेश बालदी, उरण शहर भाजप अध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा यांनीही अक्षय घरत यांचे अभिनंदन केले आहे. यावेळी उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, तालुका सरचिटणीस कैलास भोईर, जसखार ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दामोशेर घरत, माजी बूथ अध्यक्ष प्रेम मडवी, सूरज कडू, विशाल ठाकूर, विशाल तांडेल, नितेश खरत, वैभव खरत, हरेश खरत, परेश भोईर, साहिल खरत, आदेश पाटील, अनिल ठाकूर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी केलेल्या मागणी आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून कोण सावळे रस्त्यावरील उर्वरित नारपोली ते रसायनी रस्त्याच्या काँक्रिटीकरण कामाला सुरुवात झाली आहे. विधानसभा मतदारसंघात येणारा कोण सावळे रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अत्यंत खराब झाला आणि रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाहनचालक आणि प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्याकडे तत्कालीन लोकप्रतिनिधींचे सातत्याने दुर्लक्ष होताना निदर्शनास आले. त्यामुळे आमदार झाल्यानंतर महेश बालदी यांनी सर्वप्रथम या रस्त्याकडे विशेष लक्ष दिले. तत्कालीन ठाकरे सरकारने लक्ष न दिल्याने थेट केंद्राकडे मागणी केली होती. कोनसावे रस्त्याच्या आजूबाजूला कंटेनर यार्ड संख्या वाढल्यामुळे अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते, त्यामुळे कोनसावे रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे गरजेचे असून सदरच्या कामासाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत प्रस्तावित करून मंजुरी मिळावी अशी मागणी आमदार महेश बालदी यांनी करत त्याकडे शासनाचे लक्ष वेधले होते. त्यानुसार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या विकासासाठी 14.65 कोटी रुपयांचा निधी दिला. त्यानुसार कोण ते नारपोली गावापर्यंत रस्ता काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले. पावसाळ्यात उगवलेल्या गवत कापून न काढता त्याला भर दिवसा आगी लावण्यात येत असल्याने लाखो रुपये खर्चून लागवड करण्यात आलेली झाडे आणि सरपटणारे प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडत आहेत. याकडे दुर्लक्ष होत असल्याने उरणच्या प्रदूषणात ही वाढ होऊ लागली आहे. या घटनेचे गांभीर्य ओळखून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. उरण परिसराचा विकास सिडकोच्या माध्यमातून करण्यात येत आहे, त्यामुळे या परिसराचा कायापलट आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी या ठिकाणावरील गवताची छाटणी, विविध प्रकारच्या झाडांचे संवर्धन जतन करण्यासाठी सिडकोकडून लाखो रुपये खर्च करण्यात येत आहेत. परंतु गवत छाटणीचा ठेका घेणारे ठेकेदार हे सिडकोच्या अधिकारी वर्गाच्या डोळ्यात दरवर्षी धूळ फेक करत सिडकोच्या भूखंडांवरील गवताची छाटणी न करता त्या गवताळाला आग लावण्याचे काम करत आहेत. त्यामुळे या परिसरात झाडे भक्ष्यस्थानी पडून प्रदूषणात वाढ होत आहे. तरी सिडकोच्या द्रोणागिरी नोड परिसरातील भूखंडावरील गवताची छाटणी न करता संबंधित ठेकेदार हे आगी लावत आहेत, त्यामुळे सिडकोचे लाखो रुपये वाया जात आहेत. त्यामुळे संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
क्रिसमस निमित्त पर्यटक आणि गोव्याला जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी कोकण रेल्वेने 22 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमाळी, पुणे जंक्शन ते करमाळी आणि करमाळी ते पनवेल या स्थानकादरम्यान या गाड्या धावणार आहेत. CSMT ते करमाळी ही गाडी 22 डिसेंबर रोजी मध्यरात्री 12:20 CSMT स्थानकातून सुटेल. ट्रेन त्याच दिवशी दुपारी 2 थिवीमला पोहोचेल. तर थिवी मुंबई CSMT ही विशेष दैनिक गाडी थिवीम येथून 22 डिसेंबर ते 2 जानेवारी दरम्यान दररोज दुपारी 3 सुटेल. तर दुसऱ्या दिवशी दुपारी 3:50 मुंबई CSMTला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी करमाळी पुणे जंक्शन विशेष 24 आणि 31 डिसेंबर रोजी करमाळी येथून सकाळी 9:20 सुटेल. ही ट्रेन रात्री 11:35 पुणे जंक्शनला पोहोचेल. ही गाडी लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवीम स्थानकांवर थांबणार आहे.